आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. निपाणी येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात. निपाणी येथील शिवशंकर जोल्ले पब्लिक स्कूलच्या पटांगणावर निपाणी तालुका प्रशासन, योग समिती, समाधी मठ, पतंजली योगपीठ आणि जोल्ले उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आज जागतिक योग दिनाचं आयोजन केलं होतं. कार्यक्रम प्रारंभी प्राणलिंग स्वामीजी, परमपूज्य बसव मल्लिकार्जुन स्वामी व मान्यवरांच्या हस्ते वृक्षाला पाणी घालून सुरुवात करण्यात आली. उपस्थित मान्यवरांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी निपाणी तहसीलदार महादेव बनसी यांनी मनोगत व्यक्त केलं. भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षर लिहून ठेवण्यासारखं आहे. भारत देश हा सांस्कृतिक देश आहे. या देशाला साधू संतांचा, ऋषी मुनींचं पवित्र स्थान म्हणून भारत देशाला पाहिलं जातं. योगासन केल्यामुळे मानवी शरीर स्वच्छ निरोगी बनतं. जागतिक योग दिन मिळवण्याचे योगदान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घडवून दिले, तर 21 जून हा सर्वात मोठा दिवस म्हणून पाहिला जातो, असे प्रतिपादन आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी केलं. यावेळी निपाणी तालुका प्रशासन अधिकारी, कर्मचारी, शिक्षक वृंद, उद्योजक, नागरिक, विद्यार्थी हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. महानकर न्यूजसाठी निपाणीहून गौतम जाधव. सुवर्ण अक्षरामध्ये कोरून ठेवण्यासारखा दिवस आपल्या भारतामध्ये आहे, कारण आपला भारत देश जगामध्ये सर्व देश भारताकडे अभिमानानं, स्वाभिमानानं, एकदम गर्वानं बघतात की भारत हे सुसंस्कृत देश आहे, हे आध्यात्मिक देश आहे, हे ऋषी मुनींचा देश आहे. म्हणून पूर्वीपासून देखील जगामध्ये भारताचं नाव खूप चांगल्या पद्धतीनं आहे. परंतु अलीकडच्या दिवसामध्ये थोडंसं आम्ही भारत म्हटलं तर मागासवर्गीय देश, हिथं मागा असलेला देश, हिथं गरिबी असणारा देश, असं आपल्याला लोक म्हणत होते, सर्व देश आमच्याकडे बघत होते. परंतु आपला देश असा आहे की भारतामध्ये शेकडो वर्षांच्या पूर्वी स्वामी विवेकानंदजींनी जगामध्ये दाखवलं की भारताचा आध्यात्मिक किती पॉवरफुल आहे. आणि आपल्याला माहित आहे आपल्या देशामध्ये जे ऋषीमुनी होऊन गेले, त्याच्यामध्ये पतंजली ऋषी होऊन गेले, ते एक शास्त्र शोधून काढला की आपलं शरीर आणि मन हे दोन्ही स्वच्छ आणि समाधान आणि शांततेनं राहायला पाहिजे, तर त्याला एकच उपाय, ते योगशास्त्र, प्राणायाम, योगासन.